મજામાં. કે ઓઢણી, કે ઓઢણી, કે ઓઢણી, ઓઢું ઓઢું પર ઉડી જાય. 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 ઓઢણી ઉડે ઉડે રે, અખિયા મુડે મુડે રે. ઓઢણી ઉડે ઉડે રે, અખિયા મુડે મુડે રે. મેરે સીને મેં કુછ કુછ થા. અરે ઘૂંઘટા ઉઠા કે મિલા લે તું અખિયાં, કહેને દે કહેતી હૈ જો તેરી સખિયાં. યે પ્રીત હૈ પુરાની, મેં રાજ ઔર દુરાની, હા તેરે મેરે જન્મો કે વાતે. રાધે રાધે રાધે, ઓ રાધે રાધે રાધે, તેરે બિના કૃષ્ણા તો લગે આધે આધે. રાધે રાધે રાધે, ઓ રાધે રાધે રાધે, તેરે બિના કૃષ્ણા તો લગે આધે આધે. રાધે રાધે રાધે, ઓ રાધે રાધે રાધે, તેરે બિના કૃષ્ણા તો લગે આધે આધે. पुरस्कार उद्योग क्षेत्रातील हा पुरस्कार आहे आणि या जालना जिल्ह्यातील लक्ष्मी पुत्र ज्यांना म्हणण्यात येत असे नारायण दादा साळगे आणि सो संगीता ताई साळगे यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. उद्योग क्षेत्रामध्ये पुरस्कार अनुराधा आमटे. हा पुरस्कार जरी आमटे ताईंना असला तरी खऱ्या अर्थानं एखादी महिला ज्यावेळेस पुढाकार घेते एखाद्या क्षेत्रामध्ये तर नक्कीच त्या कुटुंबाचा फार मोठा रोल असतो. त्यामध्ये जोरदार या आमटे फॅमिलीसाठी टाळ्या वाजायला पाहिजे. आपण नगरीच्या वतीने त्यांना शिक्षण म्हणून एक आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर एम के सी एलचे एम डी श्री विवेक सावंत सर यांच्या हस्ते मॅडम आपला सत्कार करण्यात आलेला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन सर यांच्या हस्तेही आपला सत्कार करण्यात आला आहे. एस एन डी टी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू मॅरेथॉन स्पर्धेत 10 किलोमीटरमध्येही मॅडमला पारितोषिक मिळाले. लोकमत आयोजित फॅन्सी ड्रेस, लोकमत आयोजित होम मिनिस्टर, लावणी स्पर्धा, हळदी कुंकू या विविध ऍक्टिव्हिटीजमध्ये आपण सहभाग नोंदवून आपले उत्कृष्ट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. म्हणतात ना 64 कला असतात आणि एका व्यक्तीच्या अंगी या 64 कलागुण प्राप्त होण्यासाठी एक स्मार्टनेस असावी लागते. त्यातील स्मार्टनेस आपल्या आजच्या ज्या उद्योग क्षेत्रातील पुरस्कार विजेते आहेत अनुराधाताई आमटे यामध्ये सेन्सिटिव्हनेस, त्यानंतर मेंटल ॲबिलिटी, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक मोस्ट टॅलेंटेड पर्सन अशी व्यक्ती आपल्यासमोर उभी आहे. मॅडम निश्चितच आम्हास आपणास हा पुरस्कार देण्यात आनंद या ठिकाणी होत आहे. अभिनंदन. काय वाटतं मॅडम आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल? सर्वात प्रथम तर फार अभिमान वाटतो, कारण जे मला वर्तमानमध्ये ओळखतात, सॉरी थोडा आवाज वेगळा येईल माझा, कारण आनंद खूप जास्त झालेला आहे. जे मला वर्तमानमध्ये ओळखतात त्यांच्यासाठी जास्त विशेष नसेल, पण जे मला भूतकाळापासून ओळखतात म्हणजे माझं लग्न झाल्यापासून, 12वीनंतर माझं लग्न झालं आणि संपूर्ण शिक्षण म्हणजे विस्तारणी केलं माझं, तेव्हापासून म्हणजे आम्ही दोघंही खूप स्वाभिमानी आहोत. आईवडिलांकडून कोणतीही मदत न घेता शून्यापासून जग आम्ही निर्माण केलं.
एक वेळ अशी होती, सांगावीशी वाटते म्हणून सांगते, की शेगडीवर स्वयंपाक करत होते आणि गॅस आणायला किंवा किराणा भरायलाही पैसे नसायचे, पण तरीही कोणाची मदत न घेता स्वतः मिस्टरांसोबत मदत करून त्यांनी प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य केलं आणि हळूहळू प्रगती करत प्लस शिक्षण करत मी माझं स्वतःचं घर, गाडी, माझे एक सोडून चार चार इन्स्टिट्यूट आहेत, स्किल डेव्हलपमेंटचे मी विद्यार्थ्यांसाठी फ्री क्लासेस घेते, हे सर्व केलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की ह्या वेळी माझे माहेरचे आणि सासरचे सर्वजण माझ्यासोबत आहेत, त्यांचाही खूप मोठा वाटा यामध्ये आहे. आणि शेवटचं एवढं सांगते की एक म्हण आहे, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. पण मी असं म्हणेल की मुलगी असते भाग्यश्री, प्रकाश देते दोन्ही घरी, या उक्तीप्रमाणे आईवडिलांनी मला शिकवलं, बारावीपर्यंत शिकवलं, वाढवलं आणि मी आज PhD आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगावीशी वाटते, मी SNDT विद्यापीठातून BEd केलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की ज्या कॉलेजमधून मी BEd केलं आहे, जिजामाता महिला अध्यापक महाविद्यालय, त्याच कॉलेजमध्ये मी प्राचार्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे मी शिक्षण क्षेत्रामध्ये आईवडिलांचं नाव मोठं केलं आणि उद्योग क्षेत्रामध्ये मी माझ्या मिस्टरांचं नाव मोठं केलं. धन्यवाद.